ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। एकनाथभाई शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तानाजी सावंत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब ठाकरे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। एकनाथ जी शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी मागील आम्ही सर्वजण 8-10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम या ठिकाणी या शहरामध्ये प्रामाणिकपणे करत होतो, परंतु विरोधामध्ये असताना आमच्या आज जवळपास 30-31 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पार्टीला शहराध्यक्ष यांच्याकडे दिलेला आहे। राजीनामा देण्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस आंदोलन असतील, मोर्चे असतील, बाकीच्या सर्व गोष्टीसाठी काम करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी अग्रेसर होते, परंतु सत्ता आल्यानंतर मलिदा खाण्यासाठी पालकमंत्री बाहेरचा त्यांचं टोपण नाव मामा असल्याने अनेक भाचे मलिद्यासाठी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या नावाखाली करोडो रुपयाचा निधी त्यांनी लाटला, परंतु सर्वसामान्य जो कार्यकर्ते तळमळीने विरोधामध्ये असताना पक्ष काम करत होते त्यांच्याकडे टोटली दुर्लक्ष करण्यात आलं। कोणत्याही पद्धतीच्या कमिट्या गठित करण्यात आलेल्या नाही, फक्त पक्षाचं पद दिल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पोट भरत नाही, ही देखील गोष्ट खूप लाजिरवाणी आहे। आणि पक्षामध्ये असताना आम्ही काम करत असताना नेहमी क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्याला डावलण्याचं काम या ठिकाणी मागच्या काळामध्ये झालेलं आहे। कोणत्याही पद्धतीचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात यांनी घेतलेलं नाही, म्हणजे तुमची ऍडजस्टमेंट कुठंतरी होती का असा देखील आम्हाला प्रश्न पडतो। काम करताना करू द्यायचं नाही, या सर्व भूमिकेमुळे आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक रिक्षा चालक आहेत, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण माझे वडील देखील हे एक रिक्षा चालक होते। आमच्या पैकी असणारे सर्व पदाधिकाऱ्याचे सर्वसामान्य आम्ही कुटुंबातून असल्यामुळं आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनीष अण्णा काळजे यांच्या सहकार्याने सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी एकनाथभाई शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। आज तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5 वाजता पुणे येथे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहे।